बायको हद्दीत पेट्रोलिंग करताना पोलिसांनी टीव्ही सेंटर भागात सापळा रचून भावी डॉक्टर BHMS या अटल मोटरसायकल चोराला अटक केली आहे. आरोपीकडून 19 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. सिडको पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला 2 अटल दुचाकी चोर शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार टीव्ही सेंटर भागात पोलिसांनी सापळा रचला. या ठिकाणी काही वेळात 2 दुचाकी स्वार तेथे आले. डीबीच्या पथकांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यांना सिडको पोलीस ठाण्यात आणले व त्या आरोपींनी औरंगाबाद शहरातून 19 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. यात 11 होंडा शाईन व अन्य कंपनीच्या 8 दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. जळगाव येथे BHMS डॉक्टरकीचे शिक्षण घेणारा नजीम बने खाव पठाण व विजय पुंडलिक दिवटे अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. महिंदीने आमचे डीबी प्रमुख जे आहेर साहेब आहेत, BR आहेर यांनी आम्हाला ते सूचना दिल्या आणि त्या सूचनाप्रमाणे आज सकाळी आम्ही टीव्ही सेंटर भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना आमचे गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल बनकर आणि आहेर साहेब हे एका गाडीवर असताना त्यांना एक माहिती मिळाली की M2 भागामध्ये एक मोटरसायकलवर 2 संशयित लोक फिरत आहे. त्यावरून त्यांनी ती माहिती आम्हाला शेअर केली. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सनी सापळा लावला आणि बातमीत नमूद ठेवणाऱ्या लोकांची आम्ही पाहणी केली असता ते लोक आम्हाला दिसून आले. आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं आणि विश्वासात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले. त्या एकाने त्याचा विजय डिवटे आणि दुसरा हा नाजीम खान पठाण दोन्ही राहणार नाचणीवर असे सांगितले. त्याच्यामुळे ते इथले रहिवासी नसल्यामुळे आमचा संशय बळावला आणि त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकल संदर्भात आम्ही थोडक्यात त्यांना विचारपूस केली. त्यांनी उडावडीचे उत्तर दिले. त्यावरून त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पोस्ट शिडकोत आणले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे